त्याच्या क्लिनिकमध्ये त्यांनी सिद्धिविनायकचा फोटो फ्रेम ठेवली. तिकडे त्याला आठवड्यातून एक ते दोन वेळा विचारतातच की तुम्ही हार हा रोज काचेतून हार हा बदलता कसा. डॉक्टर सुश्रुत प्रभुदेसाई, तरी वर्ष दीड वर्ष मी काम करते त्याच्यामध्ये. अलिबाग वर्सोली गावामधील आदिवासी पाड्याजवळ राहत असलेल्या अशा आर्टिस्टला जे कागदांचे असंख्य गोळे बनवून त्याच्यापासून हुबेहूब अप्रतिम अशा पेंटिंग बनवतात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे कोकण शोभा चॅनल वर. कर्णबधीर मुलांसाठी शिक्षिका म्हणून काम केलेल्या संगीताताई आता रिटायर झाल्यात आणि आता वर्सोलीत स्थायिक झाल्यात त्या. त्याच्यामध्ये त्यांची कागदाची किमया आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यानंतर नक्की लाईक करा. आणि मेन सुरुवात कशी या प्रदर्शनाला झाली तर मी मला हौशेने मी फ्रेम करत होते आधी आणि पाचवी फ्रेम माझी ना ही महालक्ष्मीची मी केली. ही जी महालक्ष्मी आहे ही सेम टू सेम मी केली, ती फ्रेम केली. आणि तिच्या गळ्यातला जो हा हे ना असं गळ्यातला आहे बघा दागिना, तर तो मी केलेला कागदाचाच. पण एक माणूस आला माझ्याकडे आणि तो म्हणतो ताई म्हणे हा म्हणे किती छान आहे हो दागिना. म्हटलं भाऊ तो कागदाचा आहे. काय कागदाचा आहे? आणि ती जी म्हणजे मी असं म्हणेन की तिने तिचा आशीर्वादाने माझं हे प्रदर्शन सुरू झालं असं की तिच्या तिने मला बुद्धी दिली की आणि तोपर्यंत माझं प्रदर्शन करण्याचा कधीच असा उद्देश नव्हता की मी आपण प्रदर्शन करावं ह्या गोष्टीचं. पण हौस म्हणून मी आपली करत होती. पण तिचा आशीर्वाद मला म्हणजे असं त्या पाचवी फ्रेम माझी तिने तिची केली ती. आणि त्याच्यानंतर मग माझ्या हा ह्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि मग एक मग आवडीचे फ्रेम्स, मग एखादं चित्र आवडलं की मग त्याच्यात आपण काय करू शकतो आपल्या पद्धतीने असं करून हळूहळू मी ते मग ते जवळजवळ 30 फ्रेम्स माझ्या पहिल्या प्रदर्शनाला लागलेल्या. आणि तेव्हा पण असं लोकांना खूप म्हणजे एक आर्टिस्ट आहे म्हणजे नॉर्मल माणसांना आवडताना मी समजू शकते कारण त्यांना त्यातलं काही माहिती नाही. पण छान दिसलं की ते दाद देतात मात्र, अरे वा किती मस्त आहे काय. पण एखादा आर्टिस्ट दाद देतो ना तेव्हा ते खूप छान वाटतं कारण त्या एक काय एक हे आलेला म्हणजे स्टुडंट आलेला जेचा तर बघितलं सगळं फ्रेम्स वगैरे आणि ते लावल्या पण नव्हत्या, खालीच ठेवल्या त्या हे करायच्या आधी. तर तो येऊन बघितलं म्हणे कोणी केलं हे म्हणून तर मित्र माझा होता, तर म्हणे ह्या मॅडम वाकला त्याने खाली बघून नमस्कार केले त्यांनी मला. अरे म्हटलं नाही नाही हो नाही हो रंगाचे फटकारे बघून बघून आम्ही हे त्याचं वाक्य रंगाचे फटकारे बघून बघून आम्हाला कंटाळा आलेला, हे काहीतरी आम्हाला छान वेगळं बघायला मिळालं म्हणे. खरंच म्हणे खूप ग्रेट आहेत तुम्ही, खूप छान म्हणे खूप छान म्हणजे असं मग मला वाटलं आपण छान काहीतरी आपल्या हातून घडतं आहे काहीतरी. हां आर्टिस्टनी दाद देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. किंवा एखादे रंग टाकला ना काय हा ना परफेक्ट रंग टाकला आहे तुम्ही, शेड वगैरे तुमचं छान मस्त झालं आहे वगैरे असं खूप छान. आणि त्यावेळेला जवळजवळ माझ्या 10-11 फ्रेम्स माझ्या ॲट अ टाईम 7 दिवसात गेलेल्या. ताई आपल्याला दाखवत आहेत की कसं म्हणजे पेंटिंग बनणार असते कारण आता त्यांच्याकडे ती फ्रेम नाही आहे सध्याचे ज्याच्यावर काम करणार आहेत. पण त्यांचं जे प्री वर्क जे असतं ना ते सगळं त्यांनी तयार केलंय. हे बघा या अशा प्रकारचे ते एक एक भाग जो असतो ना पार्ट बनवून घेतात ते आणि मग नंतर त्याला परत पेस्ट करून मग त्याच्या बाजूचे अजून काय डेकोरेटिव्ह जे आहे महालक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी ही पेंटिंग ताईची आता नेक्स्ट होणार आहे त्याच्यासाठी ताईने हे सगळं केलंय. माझा एक मानलेला भाऊ आहे म्हणजे मानलेल्यापेक्षा म्हणजे क्लोज जास्त आहे माझा, डॉक्टर आहे तो. त्याच्या क्लिनिकमध्ये त्यांनी सिद्धिविनायकचा फोटो फ्रेम ठेवली. तिकडे त्याला आठवड्यातून एक ते दोन वेळा विचारतातच
की तुम्ही हार हा रोज काचेतून हार हा बदलता कसा. डॉक्टर सुश्रुत प्रभुदेसाई म्हणून, म्हणजे तो माझ्या बाळ माझ्या हातावरचा येतो, आता डॉक्टर आहे तो. तर रोज त्याला कोण ना कोण विचारतात की हार कसा बदलतात. मग तो एवढा हसतो, म्हणणार तुम्ही जाऊन बघा तो ना खोटा हार आहे, कागदाचा हार आहे असं. दुसरी त्यात आणखीन एक त्याचा एक प्रसंग, तो नेहमी मला अगदी, एका बाईनी त्याला त्याला चाफ्याची फुलं आवडतात म्हणून एका पेशंटनी ते चाफ्याची फुलं आणून दिली, तर त्यांनी तशी ठेवली बाजूला. मग थोड्या ती परत बाई आली, सर तुम्ही डॉक्टर तुम्ही घातलीच सुद्धा फुलं ती, म्हणजे त्या सोंडेमध्ये दोन चाफ्याची फुलं आहेत, तुम्ही घातलीच सुद्धा फुलं. हो त्या त्या परत त्याला हसायला लागला, हो नाही मॅडम ती खोटी आहे, ती बघा तुमची फुलं इकडे आहेत. म्हणजे इतकी ती रिअल अशी छान फुलं वाटतात ना. ह्याचा पण सिद्धिविनायकचा मी नंतर दाखवते तुम्हाला मी ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा जो गजरा जो आहे ना तो पण म्हणजे कागड्याचा गजरा असतो ना तो खरा वाटतो असं. तसं आणखीन एक छान म्हणजे लोकांना जे आवडलं ते मी तुम्हाला सांगते. हां रुद्राक्ष मी एक केलेले आपलं ह्याचं आहे ना आपलं मंगेशी, मंगेशीच्या इथे सगळे रुद्राक्षाच्या माळा असतात त्या, त्यासुद्धा मी ज्या प्रदर्शनामध्ये फोटो फ्रेम लावलेली तेव्हासुद्धा त्यांनी असं हे केलं की हे खरे आहेत का रुद्राक्ष, म्हणजे बाळासाहेबांच्या गळ्यातसुद्धा रुद्राक्षाची माळ असते ना ती पण मी रुद्राक्ष टाकलेले आहेत तिकडे. तेसुद्धा बरेच जण मी हे खरे आहेत का रुद्राक्ष, म्हटलं नाही पेपर स्मॅशचे आहेत ते, मी पेपर स्मॅशचे बनवून तिथे ते रुद्राक्ष टाकलेले असं. तर म्हणजे बऱ्याचशा लोकांना म्हणजे आणि लोकांचं असं हे झालं की अशी कला आम्ही बघितलीच नाही आजपर्यंत. म्हणजे त्यांना म्हणजे असं माझ्या रिमार्क बुक आपलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला देईन नंतर वाचायला, त्यातले दोन चार अनुभव म्हणजे अगदी तुम्ही वाचूनच हे करा की इतके म्हणजे छान, म्हणजे इतकं की मला ते वाचताना माझ्या डोळ्यात पाणी येतं, अरे बापरे लोकांनी एवढा आवडलं आहे म्हणजे हा प्रकार. होते आता आपण येऊया खरोखर जे म्हणजे तुमचं सगळ्यात मोठं काम म्हणावं लागेल, जे महाराजांचा राज्याभिषेक जो दाखवलाय त्यासाठी एवढा मोठा हा जो सेटअप केला आपण दाखवूच व्हिडिओमध्ये, पण त्याबद्दल एक असं कुतूहल वाटत की एवढी मोठी फ्रेम आणि त्यासाठी एवढे ज्या फिगर्स असे तुम्ही 57 फिगर्स जे आहेत आणि मग महाराजांची सगळी म्हणजे जे त्यांचे पोशाख जो असतो नेहमीचा तो दाखवणं आणि त्याच्या पाठचा जो बॅकग्राऊंड त्यासाठी किती वेळ लागला असेल. त्यावेळेला मी म्हणजे जॉब करत होते, शाळेत होते. मग शाळेतून जेव्हा मी घरी येणार म्हणजे तरी वर्ष दीड वर्ष मी काम करते त्याच्यावर, पेपर मिळेपर्यंत मला ते आणि मला तो म्हणजे तोच पेपर पाहिजे. म्हणजे असं असतं जरा की शेड्स सगळ्याकडे मिळत नाहीत, आता त्यांच्या फेट्याचे बघितलेच वेगळे पेपर्स आहेत, पातळ असे ट्रान्सपरंट पेपर आहेत ते जरा. मग ते फेट्या म्हणजे फेटा असाच यायला पाहिजे, त्याला ब्रोच म्हणजे ब्रोच. शेवटी मी काय केलं त्या ब्रोचचं, कानातले विकत घेतले आणि ते कट करून ते कारण एवढंसं बारीक काम ना ते बरं ते स्टोन दिसला पाहिजे ना काहीतरी, मग ते कट करून मग तिच्यावर ते ब्रोचला सगळे असे लावले, दागिने पण सगळे बनवलेले करायचे आहे. काय ऑर्डरची पण मला जरी फ्रेम कधी आली ना तरी मी असं तुम्ही मला पैसे देताय म्हणून मी तुम्हाला ते फ्रेम बनवते असं माझं होत नाही. मला त्यात करता येत असेल त्या फ्रेममध्ये तरच मी त्याला सांगते की हा नाही मी हाही करू शकेन वगैरे. आता बरेच जण काय काय तुम्ही हे करा नका तुम्ही, मला चित्र दाखवा की तुम्हाला काय हवं आहे आणि मला जमत असेल तर मी करते. आणि काही जण आपल्या काही सोशल वर्क सुद्धा चालतो तर त्याच्याबद्दल काय सांगाल आम्हाला. मी जे इकडे इथे जे आली आहे ती मला सोशल वर्कसाठीच मी ॲक्च्युली इथे आलेले. तर आता सध्या तर माझ्याकडे तिथे आदिवासी पाडा लागतो इथे माझ्या घराकडे येताना ती मुलं येतात, तर ती मुलं नाही ते येतात माझ्याकडे, तर त्यांचा मग थोडासा अभ्यास घेते. त्यांच्यासाठी मी खेळ आणलेत, म्हणजे क्राफ्टचं साहित्य माझ्याकडे आहे, ड्रॉईंगचं साहित्य आहे, असं सगळं मी त्यांच्यासाठी क्ले आणून ठेवलेलं आहे. की आता जरा दिवाळीनंतर माझ्या थोडे डोक्यात आली गोष्ट, जर कंदील बनवणं, मी बघितलं यूट्यूबवर वगैरे एवढे सोपे सोपे कंदील असतात पण इथे अलिबागमध्ये मला तसे कुठेही कंदील बघायला मिळत नाहीत. तर मला स्वतःला असं आहे की जर त्या मुलांनी जर थोडंसं दोन पावलं पुढे आली माझ्याबरोबर तर मी त्यांना बेसिक सुरुवात करून सगळं देऊ शकते, त्यांना शिकवू शकते. आता आता तुम्ही विकायचं काम तुम्ही करा. आणि दुसरी आमची संजय फाउंडेशन म्हणून आमची संस्था आहे, ती म्हणजे अशी ती झाली की आम्ही शाळेतले आम्ही विद्यार्थी एक थोडंसं त्याच्यामध्ये हे झालं की आमचा एक ज्या ज्यांनी पुढाकार केला संजय खेडेकर म्हणून तो आमच्यातला गेला आणि मग त्याची आठवण म्हणून आम्ही त्याच्याच नावाने आम्ही संजय फाउंडेशन स्थापन केलं. मग आम्ही स्वतः थोडेसे पैसे काढतो दर महिन्याला आणि मग छोटी जमा रक्कम असते आमची, काय फार मोठा आमचा एन जी ओ नाही आहे,
पण ज्यांना कोणाला मदत हवी असेल तर आम्ही तिथे पाठवतो ती देतो. आता मध्यंतरी महापूर वगैरे आले तिथे आम्ही चादरी वगैरे पाठवल्या. वृद्धाश्रमामध्ये मध्यंतरी एक गाऊन्स हवे होते त्यांना, त्यामुळे आमच्या संस्थेकडून जितकी आम्हाला मदत कोणाला देता येते तशी हो देतो आम्ही. असं ॲक्च्युली शा शाळेमध्ये मी चित्रकला शिक्षिका म्हणून मी लागले जॉबला. मला त्या मुलांचा काहीच अनुभव नव्हता, कधीच आम्ही म्हणजे बघितलीही पण नव्हती अशी मुलं. पण त्या शाळेत गेल्यावर मग आधी नुसते फक्त कलेचेच घेत होते मी, पण शिकवण्याची आवड असल्यामुळे मग हळूहळू एक माझ्याकडे विषय आले. असं म्हणजे त्यामुळे मला अजूनही मी शाळेला मी रिटायर झाले अजूनही मला शाळेशी मी अटॅच आहे. ताईची वारली पेंटिंग बघतोय आपण आणि त्यांनी ही क्विलिंग मध्ये केले, तर त्यामध्ये एक स्टोरी असते ना ताई, तर ती जरा सांगशील का कसं काय असतं? हे काय म्हणजे शिकारीचे दृश्य आहेत ह्याच्यामध्ये. इथे बघ, इथे हे शिकार करताना दाखवले तर सगळ्या बाजूनी लोक उभी आहेत. प्रत्येकाच्या हातात वेगवेगळं हे आहे, एका धनुष्य आहे, इकडे बाण आहे, काठी आहे, एकाच्या हातात फास आहे वगैरे असत आहे. हा हा जंगलाचा सीन आहे इकडे. हा मग ते पकडल्यावर ते इथे त्याला घेऊन जात आहेत शिकार केल्या आणि मग ते नाचत त्यांना आनंद होतोय ना तो झालेला, म्हणजे आनंद करतात. पण काही लोक घाबरून दोघं पळताना पण इथे दाखवले. इथून हे जंगल आहे, ह्या जंगलातून ते लाकडं घेऊन आली आहेत आणि ते तिकडे आता त्याचं इथे ते आनंद परत व्यक्त करतात, सेलिब्रेशन त्यांचं करतायत परत रात्रीचं. आणि मग इथून मग ते इथे तिथे जेवणाची सोय आहे त्यांची, इथे त्यांचे जेवण बनवतात तिकडे हे सगळेजण. आणि इथे तलाव पण एक दाखवले, मग तलावात त्यांची मुलं ही मासेमारी करतायत आणि ते मासे सुद्धा घेऊन येतात त्याच्यासाठी तिकडे येत आहेत. असं ते आहे त्याची स्टोरी. अशी पूर्ण वारली पेंटिंग आपण म्हणतोय ती पण डायनी मस्त ह्याच्यात दाखवले. हा मग त्याच्यानंतर मी हा जो प्लॉट घेतला, मग प्लॉटवर मला मुलांना शिकवायचा म्हणून त्याच्यासाठी मी ते घर बांधलं. त्या ह्यानी म्हणजे मला मुलांना माझं शिक्षणाचा उपयोग त्या मुलांना व्हायला पाहिजे, माझ्या कलेचा उपयोग त्या मुलांना व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांनाच असं नाही, इतर मुलांना सुद्धा झाला तरी मला खूप आवडेल. तर त्याच्यासाठी मग मी इकडे असं म्हटलं इथे शिफ्ट व्हावं आपण, त्याच्यासाठी मी इथे शिफ्ट झाली. आज वर्सोलीत आहेत आणि आपण बघतोय की त्यांच्या घराला सुद्धा नाव त्यांनी साई आई आणि माई. ओके, हा नाव कसा आला? हा नाही, साई म्हणजे मला साईबाबांचा आशीर्वाद आहे. म्हणजे अगदी प्रत्यक्षात नाही पण स्वप्नात मी माझ्या डोक्याला हात ठेवलंय, म्हणजे मला खूप आहे त्यात साईबाबांचं. आई म्हणजे माझी आजी, आजीने आमच्यावर खूप चांगले संस्कार केले, तिचं नाव ठेवलं. आणि माझी आई म्हणजे आम्ही तिला माई म्हणतो, तर तिचं पण तिने मला म्हणजे आत्तापर्यंत मी जी काय आहे ती फक्त माझ्या आईमुळे. आजपर्यंत तिने मला सगळं तिच्यामुळे मी आत्ता जी आहे ती तिच्या आशीर्वादामुळे तिने मला सगळं असं छान प्रोत्साहन दिलं सगळ्या गोष्टीला, त्याच्यामुळे मी आजपर्यंत आत्तापर्यंत आहे. त्याच्यामुळे म्हटलं माझ्या डोक्यात होतं माझ्या घराचं जर माझं कधी घर झालं तर मी हे सगळं मिळून असं करत साई आई आणि माई फिरून यायचं आणि काहीतरी एक नवीन शिकायचं. म्हणजे एक वेगळा प्रकार, म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळा प्रकार म्हणजे असा आहे मी स्वतःचे चप्पल शिवते. कोण लेडीज कोणी असं नाही करत पण मी करते. मला मी पर्सेस शिकलेली ह्याला बोरिवलीला, तबला शिकली आहे, पेटी शिकलेली आहे. तबल्याची परीक्षा एक दिली, पेटीच्या 2-3 परीक्षा दिल्या मी. म्हणजे तुम्ही म्हणाला हे काय आणि माझ्या आईला पण म्हणजे आणि मेन ह्याच्यामध्ये माझ्या आईने मला खूप सपोर्ट केला. कधीच ते नको हे करूस असं नाही. टेलरिंग मी शिकलेली आहे, माझे ड्रेस ब्लाऊज सगळं माझं मी शिवते. त्यामुळे कागदाची किमया व्हिडिओ खूप सुंदर झाला आणि संगीता ताईंना मी खूप थँक्यू बोलेन की त्यांनी हा खूप महत्वाचा वेळ दिला आपल्या या व्हिडिओसाठी आणि खूप सुंदर माहिती दिली. आणि एक महत्वाची गोष्ट सांगेन की हा विषय मला सुचवलेला आमचे सर निलेश सर, ज्यांनी पहिलं मला फोन करून सांगितलं की असं असं एक आर्टिस्ट आहे म्हणजे त्या आणि त्यांचं तू नक्की ती बघ कला काय आहे ते. त्यासाठी मी पहिला एकदा आलेलो पण इथे पहिला मॅडमला भेटून गेलो आणि मला सुद्धा एवढी ती भावली की आपण कधी करूया असं झालेला तो व्हिडिओ पण जमत नव्हतं. आणि आता आजचा दिवस झाला की तो खूप सुंदर व्हिडिओ झाला. कॅमेराच्या दुसऱ्या बाजूला निलेश सरांनी खूप मदत केली, मनापासून थँक्यू बोलतो.
तर संगीता ताईंना पुढच्या प्रदर्शनासाठी जो 2024 साली होणार आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, तर आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. तुमचं एक सबस्क्राईब अशाच प्रकारचं नवीन व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला एक नवीन एनर्जी देतं. तर टाटा बाय बाय.